शिवप्रेमींनो, इतिहासामध्ये आपण बरेच फितूर पाहिले. कुणी वतनासाठी फितूर झाले, तर कुणी पदासाठी, तर कुणी मोरांच्या मोहासाठी. पण एक फितुरी अशी होती की ज्याचे कारण कुणीच सांगू शकत नाही. तो दुर्दैवी फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. इसवी सन 1815 पासून स्पष्ट दिसू लागले की रायगडाचा अंत जवळ आला आहे. त्याला कारण मराठ्यांचे शेवटचे पेशवे बाजीराव पेशवे हे सुद्धा इंग्रजांच्या मगर मिठीतून सुटण्याची शेवटची धडपड करत होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी इंग्रजांनी खडकी येथे एल्फिन्स्टनला नेमले होते. रायगड किल्ला हा हिंदुस्थानातील एक अभेद्य किल्ला. त्याच्या रक्षणार्थ 1000 अरबी शिबंदी त्यावेळी रायगडावर होती. रायगडाचे महत्त्व शेवटचे पेशवे बाजीराव हे ओळखून होते. अरबांच्या तलवारी त्यास आधार देत होत्या, म्हणूनच बाजीरावांनी त्यांच्या पत्नी वाराणसीबाईस बरेच जड जवाहीर देऊन रायगडी धाडले होते. त्यामुळे रायगड झुंजवण्याची जरुरी आहे ही जाणीव किल्लेदाराला झाली होती. आणि त्याचमुळे कर्नल प्रॉथर 1818 मध्ये कोकणातील किल्ले घेण्यास निघाले. 23 एप्रिल 1818 मध्ये सर्व सैन्य इंदापूरहून माडकडे निघाले. त्या पलटणीवर मेजर हॉल होता. तो 24 एप्रिलला सकाळी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पोहोचला. पाचाडच्या संरक्षणासाठी 300 मराठा सैनिक सज्ज होते. त्यामुळे फक्त पाणी करण्यासाठी आलेल्या हॉलने हल्ला करणे योग्य समजून पाचाडच्या पेटेवर हल्ला चढवला. लढाईमध्ये 20 मराठे पडले व केवळ 3 इंग्रज जखमी झाले. मेजर हॉलने पाचाडवर कब्जा केला, पण त्याने तिथे तळ ठोकला नाही. कारण उन्हाळा असल्याने पाण्याची सोय नव्हती, म्हणून 3 मैल मागे जाऊन त्याने कोंझरच्या आसपास तळ ठोकला. इंग्रज घोडदळाने मराठ्यांचे काही उंट घोडे आणि 2 हत्ती पकडून मेजर हॉलच्या स्वाधीन केले. आणि त्याच दिवशी प्रॉथरचे सैन्य महाडला येऊन पोचले व त्यांनी महाड ताब्यात घेतले. 25 एप्रिल रोजी मेजर हॉलला महाडचे सैन्य येऊन मिळाले. त्याने अनेक तुकड्या करून आपला तळ रायगडाच्या जवळ नेला आणि जवळपास रायगडाला वेढा घातला. आणि त्यातील एक मोर्चा त्याने खूप लढा बुरुज समोर ठेवला. त्यामुळे मराठ्यांचा मोर्चा आणि त्याचा मोर्चा अगदी समोरासमोर आले. एप्रिल महिना संपत आलेला होता. हॉलजवळ हल्ला करण्यास पुरेसे लोक नव्हते, त्यामुळे किल्ला घेण्याचे काम रेंगाळणार असे त्याला जाणवले. परंतु मुंबईहून ब्रिटिशांनी मेजर हॉलच्या मदतीसाठी 37वी पलटण रायगडाच्या दिशेने पाठवून दिले. 4 मे 1818ला ती फौज रायगडाच्या पायथ्याला येऊन पोचली. त्यामुळे इंग्रज सैन्यांची संख्या मुबलक झाली. परंतु तोपर्यंत 25 एप्रिल ते 4 मेपर्यंत हॉलने खूप लढ्या समोरच्या मोर्चावरून मारा सुरू केला आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त केले. महाड येथे ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉसबी याच्या तुकडीने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडाहून येणाऱ्या मराठी सैन्यास तिकडेच थोपवून रायगडाची मदत बंद केली. तोपर्यंत कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल यांनी रायगडाच्या शेजारील वाघ दरवाजासमोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर मोर्चा बांधला. अत्यंत बिकट आणि अवघड अशा जागेवर इंग्रजांनी तोफा चढवल्या. त्यावेळी वाराणसीबाई रायगडावरच होत्या. गॅजेटियरच्या नोंदीप्रमाणे 4 मे नंतर 2 दिवसातच वरील चकमकीत संपल्या. ब्रिटिशांनी रायगडी वाराणसीबाईंनी रायगड सोडून जाण्यासाठी निरोप पाठवला, परंतु त्यांनी साफ नकार दिला. त्यामुळे इंग्रज चवताळले आणि इंग्रजांच्या तीव्र तडाख्यास सुरुवात झाली. असे तडाखे रायगड प्रथमच अनुभवत होता. ब्लॅकरच्या नोंदीप्रमाणे 6 मे रोजी दुपारी 4 वाजता इंग्रजी तोफेचा 1 8-इंची गोळा पडून फुटला व वाराणसीबाईंच्या निवासस्थानाला आग लागली.
ती आग भडकत होती, त्यामुळे किल्लेदाराला वाटले की वाराणसी बायांनी गड उतार होण्याच्या इंग्रजांच्या प्रयोजनाचा विचार करावा। त्यांनीही ते मान्य केले व रायगड सोडण्याचा निर्णय घेतला। 9 मे 1818 दुपारी 3 पर्यंत पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचा तोफमारा रायगडावर सुरू होता। भव्य दिव्य असा रायगड जळत होता, शिवछत्रपतींचं काळी जळत होतं, आऊसाहेबांचं लेकरू जणू जळत होतं। मराठ्यांचा स्वाभिमान जळत होता, पण त्यावेळी वाचवणारे असे कुणीच नव्हते। शेख अबू या किल्लेदाराने तहाच्या अटी ठरवल्या आणि तोफ मारा बंद झाला। 10 मे 1818 दुपारी कर्नल प्रॉथर रायगड गेला आणि त्यानंतर किल्ल्यावरील मराठा शिबंदी रांगेने त्याच्या समोरूनच खाली उतरली। 100 इंग्रज शिपायांनी महादरवाज्याचा ताबा घेतला। गडावर फक्त वाराणसी बाईंचे नोकर होते। किल्ल्यावरील एक घर व एक धान्याचे कोठार फक्त त्यातून बचावले होते। रायगड आसव ढळत होता, मराठा शिबंदी झोपड्यात राहत होती, शिवरायांचा राजवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता। किल्ल्यावर सर्वत्र भग्न इमारतीचे अवशेष दिसत होते। गडावरील रस्ते, सुंदर इमारती, मंदिरे, वाडे, दफ्तरखाना सगळं काही भग्न झालं होतं। शिवरायांची समाधी भग्न झाली होती, पण मोठ्या प्रयासाने ओळखू येत होती। हे फक्त आणि फक्त पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागल्यामुळे शक्य झाले होते। रायगडाची अक्षरशः राख रांगोळी झाली होती। ते बघून कोणाचाही विश्वास बसला नसता, कारण जगातील सगळ्यात मोठं वैभव याच रायगडाने पाहिलं होतं। कुठे तो वैभवशाली रायगड आणि कुठे हा बेचिराग झालेला रायगड। त्या फितूर पोटल्याच्या डोंगराने सुद्धा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा हळूच मान वर करून पाहिला असेलच। मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात सुवर्ण क्षण म्हणजे 6 जून 1674। पोटल्याचा तो डोंगरसुद्धा या क्षणाचा साथीदार झालाच असेल। हत्तीवरून थाटात निघालेली महाराजांची मिरवणूक त्यानेही पाहिलीच असेल। नगारखान्यात वाजलेल्या नगाऱ्यांचा आवाज त्यानेही ऐकला असेलच आणि सर्वांसोबत त्यानेही या दैवताला मुजरा केला असेलच। हे सगळं तो फितूर एवढ्या लवकर कसा विसरला असेल? त्याच्या अंगा खांद्यावर तोफा चढू देण्यासाठी त्याला 32 मण सोनेरी सिंहासन दिसले नसेल? तो जगदीश्वर दिसला नसेल? शिवरायांची समाधी दिसली नसेल? आणि 100 राजांचा करारी आवाज आठवला नसेल का त्या गद्दाराला? खरं तर आजही रोज तो शौर्याचा बुलंद पाषाण त्या फितूर पोटल्याच्या डोंगराला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारत असेल, पण तो पोटल्याचा डोंगर उत्तराअभावी मान खाली घालून गप्प बसत असेल। आसव ढाळत तो पश्चाताप करत असेल। त्या दुर्दैवी फितुरेचे प्रायचित्त करत आबाळकडे बघून शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवरायांची क्षमा मागत तो फितूर बसला असेल। शिवप्रेमींनो, हे सर्व इंग्रजांनीच केले। जर इंग्रज नसते तर शिवछत्रपतींचा रायगड आपल्याला जसाचा तसा पाहायला मिळाला असता। शिवप्रेमींनो, प्रस्तुत माहिती ही रायगडची जीवनकथा या शांताराम आवळसकर तसेच कुलाबा गॅजेट आणि ब्लॅकरीचे लेखन या लेखातून घेतलेले आहे। आणि ही माहिती सोनू बालुगडे पाटील यांनी संग्रहित केलेली आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिंभूराजी।